ब्रह्मपुरी आरमोरी गडचिरोली या महामार्गावर वैनगंगा नदीच्या पुलावरील कठडे त्वरित लावण्यात यावे या मागणीसाठी मनसे, युवारंग, प्रहार जनशक्ती पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी, शिवसेना, आम आदमी पार्टी, वृक्षवल्ली वन्यजीव संरक्षण संस्था आरमोरी यांच्या संयुक्त नेतृत्वात बेमुदत धरणे आंदोलनाची सुरुवात करण्यात आली आहे. सातत्यानं 2 दिवस आणि रात्र उपोषणाला बसल्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी वेळेवर न आल्यामुळे वैनगंगा नदीच्या पात्रातील खोल पाण्यात जल आंदोलन करून सुद्धा राष्ट्रीय महामार्ग विभागानं बेजबाबदार प्रतिनिधीला पाठवून संबंधित मागण्याबाबत बेजबाबदारीचं उत्तर दिलं, त्यामुळे आंदोलनकर्ते संतापले. 2 दिवसात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिलेला आहे. जोपर्यंत वैनगंगा नदीच्या पुलावरील कठड्यांची दुरुस्ती पूर्ण होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेतलं जाणार नाही असा इशाराच आंदोलन समितीनं राष्ट्रीय महामार्ग विभागाला दिला आहे. प्रवीण वाघे, स्टार महाराष्ट्र न्यूज, चिमूर.